पावर्ड बाय टेक्नो। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ होतोय। आपण पाहतोय की सत्ता अजितदादा पवार या ठिकाणी बसलेले आहेत। दादा, एक प्रश्न आहे, मिरवणुका आता सुरू होत आहेत, सगळीकडे उत्साह आहे, एक कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत तुम्ही बारामतीमध्ये काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास पाहिला, आज मंडळामध्ये आल्यानंतर तुमच्या जुन्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात? अरे बाबा, जुन्या बालपणीच्या आठवणी प्रत्येकाच्या जागा होत असतात, परंतु आत्ताची जबाबदारी वेगळी आहे। त्या आठवणीमध्ये आत्ता त्या सगळ्यांच्या देखत आठवणीतला उजाळा देण्यात काही अर्थ नाही, मनात साठवायच्या असतात। आणि ज्यावेळेस आपल्याला निवांत वेळ मिळतो त्यावेळेस त्या आठवण एक आनंद त्याचा घ्यायचा असतो। तसा आनंद घ्यायला फार वेळ मिळतो अशाचा भाग नाही, कारण रोज रात्री लेट होतं, रोज सकाळी लवकर सुरुवात करावी लागते। आणि आजचा दिवस तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा दिवस आहे। अतिशय शांततामय वातावरणामध्ये सगळ्या गणेशाचं विसर्जन, मंडळांचं मिरवणुका व्यवस्थित, त्याच्यामध्ये कुठंही वेडेवाकडे प्रकार होता कामा नये, ज्याच्यातनं आपल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला गालबोट लागता कामा नये, त्याबद्दलची काळजी सगळ्या आमच्या उत्साही कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांनी घेतली पाहिजे। डीजेवरती सुद्धा बरीच बंधन यावी अशा पद्धतीचे मागणीबद्दल आपले सीपी पुढ्याचे त्यांनी स्वतः पत्रक काढलंय, सगळ्या गणेश मंडळांची मीटिंग पण त्यांनी घेतलेली होती, त्यांनी आवाहन केलेलं आहे। कारण काय होतं, त्या आवाजाने बऱ्याच जणांच्या कानाला पण त्रास होतो आणि तब्येतीवर पण त्याचा परिणाम होतो, कधी कधी ते कानाचे पडदे पण त्याच्यातनं फाटतात असं सांगितलं जातं। त्याच्यामुळं आपल्या उत्साहामुळं दुसऱ्या कुणाच्या आरोग्याला त्रास व्हावा असं कुणीच करू नये असं माझं स्वतःच मत। एक शेवटचा प्रश्न आहे, राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत, लाडकी बहीण योजना लोकप्रिय होते, लाडक्या बहिणी त्याचं कौतुक करतायत, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कसा फायदा होईल? विशेषतः कार्यकर्त्यांची मागणी आहे अजितदादा आणि मुख्यमंत्री व्हावं, उद्या तुम्ही पक्षाची बैठक सुद्धा बोलू। आम्ही त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता पहिलं आमचं टार्गेट आहे, त्याकरता आमचे महायुतीतले सगळेच घटक प्रयत्नशील आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे। जागावाटपाचं काय फॉर्म्युला? जागावाटपाचं बऱ्याच आता काम झालेलं आहे, काही थोडंफार काम जे मार्ग नाही निघाला तर पुन्हा बसून मार्ग काढू। 80 ते 90 जागा तुम्हाला मिळतील अशा पद्धतीने? आता ज्यावेळेस आमचं मित्रपक्षांच्या सहित सगळ्यांचं जागा वाटप होईल त्यावेळेस आम्ही तिघ जण एकत्र प्रेस घेणार आहे आणि त्या पद्धतीने जाहीर करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला समजेल। पाहतोय की महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो ठरतोय आणि ज्यावेळेस आम्ही जाहीर होऊ त्यावेळेस आम्ही सांगू अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।